महाराष्ट्राचे शेतकरी नेते आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वात 51 जणांनी रक्तदान करत 100च्यावर रक्तदान करून रुग्णसेवा जोपासणारे बच्चूभाऊंना खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट दिली. या रक्तदान प्रसंगी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौवंदना पंत, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युनुस पठाण, झरेगावचे ग्रामपंचायत गटनेते विकास आमरुळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, तालुका संघटक नामदेव पालवे, शिवसेनेचे नेते बापू पाटील, शाखाध्यक्ष रामभाऊ गुळवे, शाखा उपाध्यक्ष लक्ष्मण गोटाळ यांच्यासह गावातील अनेक तरुण पदाधिकारी उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नानासाहेब ननवरे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. नमस्कार, मी दत्ता म्हस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर जिल्हा. लोकनायक वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यात सगळ्यात जास्त प्राधान्याने रक्तदान हे आम्ही भाऊंच्या वाढदिवसानिमित्त करतो. तर आज करमाळा तालुक्याच्या वतीने झरेगावात आमचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वात आणि इथले जे ग्रामपंचायतचे गटनेते आहेत विकासचे डांबरुळे यांच्या दोघांच्या नेतृत्वात या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कोरोना काळात सुद्धा जवळजवळ 1000च्या वर रक्तदान प्रारंभ केलं होतं. ज्या ज्या वेळेस रक्तासाठी आव्हान या ठिकाणी करण्यात आलं त्यावेळेस प्रहार संघटनाही प्रामुख्याने पुढे येऊन रक्तदान करते.